ये ब्रिज आहे ना जर्मनीच्या कंपनीने बनवलंय म्हणून एवढा भारी आहे. बघा त्या टोकाला दिसतंय तुम्हाला गाड्या. बघा तिकडे इकडून आता मी आलो होते जापनीज गार्डनला. हे साऊथ गोवामध्येच आहे वास्कोच्या बाजूला. आणि इकडे आणि असं ते मगाशी मी आता बीच बघितलं शेवटच्या ट्रेकमध्ये. त्या बीचवर जायला असा रस्ता आहे खालून. हे बघा हे पायवाट आहे पायऱ्या पायऱ्यांचा. हा पूर्ण असा गोलगोल दोन तीन राऊंड मारत जायचा आहे खाली आणि तेवढं परत वर चढायचं आहे. सो मस्तच पायांचा वर्कआउट होणार आहे आज. आणि हे सगळं तुम्हाला ना नॉर्थ गोवाला नाही बघायला भेटेल. नॉर्थ गोवाला फक्त लाईफ हे नाईट लाईफ पार्टी वगैरे सर्व. आणि साऊथ गोवाला पूर्ण नेचर पीस शांतता आहे एकदम. तुम्हाला आता पायऱ्या दाखवतो माझ्या पायाखाली कशा आहेत ते. बघा अशा पायऱ्या आहेत गोल 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 करून. हां आणि इथे काय लिहिलं आहे श्री दुर्गा माता. इथे दुर्गा माता मंदिर पण आहे कुठेतरी. अच्छा तिकडूनच जायचं का आपण. आणि बीचवर जायला अशी सेम किल्ल्यासारखी एंट्री आहे. बघा हे बोर्ड आहे दुर्गा माता मंदिरचं हेडलँड. आणि हा व्ह्यू बघा मगाशी आपण तिथे वरती होतो आणि आता आलो आहे थोडंसं खाली. अजून आपल्याला भरपूर खाली जायचं आहे. बीचच्या बाजूला असं वरच्या साईडला ना शिवलिंग म्हणजे शंकर भगवानचं मंदिर आहे इकडे. आणि हे मस्त आहे ते स्वच्छ असं बीच. हे जर नॉर्थ गोवाला बागा बीच वगैरे सर्व आहेत ना एवढे स्वच्छ नाही आहेत. इकडे एवढा क्राऊडच एवढा असतो ना तर कचरा खूप असतो. इकडे तसं नाही इकडे कोण नाही शांत एकदम. नमस्कार मंडळी मी रुपेश जगताप स्वागत करतो नवीन एका फ्रेश ब्लॉगवरती. आणि आज आहे आपला गोव्यातला दुसरा दिवस. काल आपला येण्याजाण्यातच गेला पूर्ण दिवस कारण आपली ट्रेन एक लेट झालेली. आणि गोव्यात येऊन हे बघा हे साऊथ गोवामधला सर्वात एकदम शांत बीच वाटतं मला. आणि पाठी एवढा हिल आहे ना आपण तिकडे होतो मगाशी इथून आलो आहे चालत. सर्व छोटे छोटे शंख आहेत ते पावसामध्ये वरती आले आणि वरतीच राहिले. सगळे शंकर शंकर आहेत एकूण एक खूप व्हरायटी एकदम. हे बघा मला जवळ येऊन दाखवतो. बघा सर्व लहान मोठे एकदम खच आहे पुरा ढीग आहे शंकांचा. आणि हे बीच ना एकदम छोटंच आहे म्हणजे जवळपास एक 100-150 मीटर असेल. पण मस्त आहे इथे गर्दी जरा पण नाही आहे कचरा जरा पण नाही आहे एकदम भारी आहे. आणि याला म्हणतात पूर्ण जापनीज गार्डन. खालून चालत येऊन ना जाम दमाल झालाय. आता इकडे ऊसाचा रस वगैरे काहीतरी पिणार मस्तपैकी आणि मग घरी जाणार. आणि इकडे समोरच आहे गार्डनच्या बाहेर ऊसाचा रसवाला. त्याच्याकडे ऊसाचा रस पिऊ बघूया थंड थंड गार आहे का. मस्त बर्फ वगैरे पण आहे मस्त एकदम भेटेल आपल्याला. मस्त उसारा एवढा भारी होता ना मी दोन ग्लास टोटल आम्ही 3 ग्लास पियालो भावने 1 पियालो. चला आता जाऊया घरी जाम गरम होतंय. आणि आजची आपली सवारी ही आहे गोव्यात फिरायची. आणि फायनली गाडीमध्ये बसल्यानंतर ना जरा एसीमध्ये बरं वाटलं. जाम ऊन होतं खाली बीचवरती. बीच खरंच इडन बीच आहे एकदम शांत आहे कोण तिथे क्राऊड नाही जास्त. आणि हे सगळं बघायचं तर साऊथ गोव्यालाच यावं. साऊथ गोवाला मी पण फर्स्ट टाईम आलो आहे पण भारी आहे. आणि आता वाजले आहेत 5 PM आणि मी आलो आहे हार्ट शेप लेक. हार्ट लेकला म्हणजे एक तलाव आहे असं मोठं आणि त्याच्या हार्ट शेपमध्ये ना पूर्ण असं तलाव आहे ते. आणि ही जर मी रस्ता बघत असेल ना तर फुल ऑफ रोडिंग. आपली बाईक पुढे चालली आहे आपला भाऊ चालला आहे पुढे बाईकवर. मी उतरलो कारण रस्ता ना एकदम ऑफ रोडिंग आहे पूर्ण. आणि दोन्ही साईडला झाडं असं वाटतंय आपल्या कोकणात कसे सड्यावर जायचा रस्ता असतो तशा टाईपमध्ये हा रस्ता एकदम. सो जरा वेगळं काहीतरी गोव्यात येऊन बघितलं. आणि हे सगळं ना शांत आहे. हे सगळं हिडन प्लेस आहेत साऊथ गोवामधल्या. हे इकडे ते पूर्ण समुद्र आहे
आणि या साईडला ना ते हार्ड शेप तलाव आहे, पण ते बघूया आता. त्याचा हार्ड शेप आहे ना तो वरून दिसतो, वरती जायला अशी पायवाट आहे छोटी आणि हे मस्त दोन तीन माड आहेत. भारी नजर आहे तिकडे एक. सो आता आम्ही वरती जातो या वाटेने आणि वरून तुम्हाला मी त्याचा शेप दाखवतो कसा आहे ते. हे बघा आता मी पूर्ण टॉपला आलो आहे, तिकडे बाईक पार्क केली आहे, समोर दिसते आहे ती, आणि अशा पायवाटेने आम्ही वरती आलो आहे. तर हा पूर्ण असा हार्ड शेप आहे, इथून असं हार्ट आहे, ती थोडीशी झाडं आली आहेत आणि असं इकडे टोक आहे हार्टचं. आणि या प्लेसनं खूप शांत, इकडे कोण नाही आहेत, पण भारी प्लेस आहेत. आणि पावसात ते इकडे सेम धबधब्यासारखं वातावरण असणार आहे, दगडावरून कळतं. इकडे 10-20 किती 40-50 एक फूट जागा असेल, तिकडे एक समुद्र आहे आणि हा एक सूर्य मावळतोय, मस्त व्ह्यू आहे सनसेटचा. आणि हा खालून व्ह्यू बघा, मगाशी आपण तिथे वरती होतो त्या माडाच्या झाडाच्या खाली, आणि खालनं तलाव असं दिसतं. आणि इकडे आतमध्ये आल्यावर ना समुद्राचा आवाज पण एकदम गायब होतो. ह्या भिंतीच्या पलीकडे समुद्र आहे पण इथे पूर्ण शांतता आहे, तुम्हाला समजलं असेल माझ्या आवाजावरनं. आणि हे ते हार्डशेप तलावच्या उजव्या बाजूला ना हे पूर्ण काळीतर खडक आहे, त्यामधून हे छोटेफार झऱ्यांसारखं असं चित्र आहे बघा, झरे वाहत आहेत छोटेसे. पावसामध्ये तर एकदम भारी असेल इथे, कधीतरी पावसामध्ये पण यायला पाहिजे. आपण चाललो आहे त्या एकाच बीचवरती, जवळच एक बीच आहे फेमस, त्याच्या बाजूला ही मस्तपैकी माडाची झाडं आहेत आणि त्याच्यावरती ना गोल्डन लाईट पडली आहे, सूर्याची लाईट एकदम मस्त वाटते बघायला. बघा ना माडाची सावळं कशी दिसत आहेत, गोल्डन. आणि समोर आपल्याला मस्तपैकी सनसेट बघायला मिळणार आहे आज. आणि हे आलेलं आहे साऊथ गोवामधलं बोगमालो बीच, हे पण खूप फेमस बीच आहे आणि शांत आहे. आणि हे बीचच्या बाजूला बहुतेक रेसिडेन्शी टाईप हॉटेलिंग आहे आणि हे खूप मोठं बीच आहे बघा, अगदी त्या टोकापर्यंत, म्हणजे आपल्या कुंकेश्वरच्या बीच एवढा बीच आहे. आणि इकडे पाण्यामध्ये ना वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण चालू आहेत आणि इकडे क्राऊड खूप कमी आहे, शांत आहे, मस्त आहे इथे आणि स्वच्छ पण आहे, हे खूप महत्त्वाचं. आणि या मावळत्या सूर्याच्या लाईटमध्ये ना एकदम फ्रेम पण मस्त येते, स्किनवर चांगली लाईट पडते एकदम, पाहिजे अशी फ्रेम. हे बघा इकडे सूर्य मावळतो आहे. तिकडे दूरवर आहे ना पॅरासिलिंग पण चालू आहे, मला डिसर असेल. आणि तिकडे पुढे पण डोंगर आहे, पुढे बहुतेक आयलंड असं, पुढे काय आलं, हे काय आयलंड आहे काय तिकडे आयलंड. आणि मावळत्या सूर्याचं रिफ्लेक्शन आहे ना मस्त चमकतंय असं गोल्डन बघा, भारी सीन झाला एकदम सिनेमॅटिक. इकडे बरेचसे लोक समुद्रामध्ये गेले आहेत आंघोळ करायला आणि आता एकदम सूर्य लाल झाला आहे, 10-15 मिनिटांमध्ये होऊन जाईल सनसेट. आणि आता आपण निघालो आहे ते पायणा बीचकडे, ते बीचच्या बाजूला एक ब्रिज आहे मोठा, त्या बीचवरून आपल्याला एक मस्त व्ह्यू भेटेल तो आपल्याला बघायचा सगळं डायरेक्ट म्हणजे आता पायणा बीच.
आहे तो बायणा ब्रिज हा एकदम तिथे आहे ना लास्ट इकडून असा पूर्ण जातोय समुद्रावरून आणि इथून पूर्ण खूप लांबून स्टार्ट होतो हा ब्रिज आणि हे आहे खाली ते सनसेट व्ह्यू असणारं बीच तर मगाशी आपण त्या बीचवरून सनसेट बघितला सो इथे सूर्य डाऊन ऑलरेडी झाला आणि इकडे पण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत मस्त लांब लचक मोठं बीच आणि इकडे मासे पकडण्याच्या होड्या रापण वगैरे जे असतात ना किंवा छोट्या छोट्या होड्या जातात समुद्रामध्ये ते पण इथे सगळं काम चालतं आहे बघा आणि इकडचे रस्ते बघा एकदम भारी रस्ते आहेत आणि जे मगाशी आपण एअरपोर्ट बघितलं ना तिकडून एक विमान आताच टेक ऑफ घेतलं विमानाने बघा गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं ते गोव्यातलं सर्वात मोठं आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि तिकडे बहुतेक छोटेसे ना दोन आयलँड आहेत तो डोंगर जे मगाशी आपल्याला त्या बीचवरून दिसले होते ना तेच आहेत ते आणि तर खूप शांत आहे मस्त वारा आहे बघा त्या टोकावरनं ते ब्रिज हे चालू होतं आणि असं पूर्ण असं अर्धगोलाकार असं हे पूर्ण बीच बनवलं बीचवरती ब्रिज बनवलं आणि खाली पूर्ण वॉटर स्पोर्ट बोटी हे सर्व चालू आहे आणि आता पूर्ण सूर्यास्त झालेला आहे काळं कोयला चालू झालेलं आहे आणि अजून जवळपास 3 किलोमीटर पुढे आहे सर त्यानंतर हे ब्रिज संपतं आणि कुठल्या जपान आणि हे ब्रिज आहे ना जर्मनीच्या कंपनीने बनवलं आहे म्हणून एवढं भारी आहे त्या टोकाला दिसत आहे तुम्हाला गाड्या बघा तिकडे तिकडून चालू होणारा ब्रिज ते इथपर्यंत आहे त्याच्यावरती हे ब्रिज आहे आणि ब्रिज आहे ना उंच पण खूप उंच आहे जवळपास 10 माळ्यांची बिल्डिंगपेक्षा उंच आहे बघा खाली खोल भाग इथे